So today, in today's lecture of rural development, we are going to see the sericulture. Sericulture, what is the meaning of the sericulture? In the sericulture, it is nothing but is the branch of agricultural industry in any rural area which is related to the production of silk and the rearing of silkworms for this purpose. तर आज आपण सेरिकल्चर बघणार आहोत. सेरिकल्चर म्हणजे काय आहे? सेरिकल्चर म्हणजे दुसरं तिसरं काम काय नसून जे रेशीम तयार करतो आपण, रेशीमचा जो बिझनेस आहे त्यासाठी जो लागणारा रेशीम आहे त्यासाठी ते छोटे छोटे जे रेशीम किडे असतात त्यांचं पैदास करून त्यांच्यापासून जो रेशीम तयार होईल त्याचं उत्पादन घेणे आणि त्याचं जे रेअरिंग म्हणजे उत्पादन घेऊन व्यवस्थित ते सप्लाय करणे, सिल्कचे साड्या म्हणा बाकी बऱ्याचशा सिल्कच्या गोष्टी असतात ते तयार करणे, त्या पर्पजसाठी या गोष्टी सप्लाय करणे हे म्हणजे दुसरं तिसरं काय नसून सेरिकल्चर आहे. सेरिकल्चर ऑर सिल्क फार्मिंग इज द कल्टिवेशन ऑफ सिल्क वर्म्स टू प्रोड्यूस सिल्क यार्न. दॅट्स इट. म्हणजे काय आहे सेरिकल्चर? एक टाईपचं फार्मिंग आहे, लक्षात घ्या. ऍक्च्युली याला आपण फार्मिंग मध्ये यांनी घातलेत. खरं व्यवस्थित जर आपण पाहिलं तर आपण जे पीक घेतो, जे शेती करतो त्यात आपले शक्यतो सगळे ही प्लांट्सशी रिलेटेड गोष्टी आहेत. बट दिस इज टोटली रिलेटेड विथ द लिव्हिंग विथ द वर्म. ओके, दॅट मीन्स इट इज ऍक्च्युली नॉट अ टाईप ऑफ फार्मिंग. बट वॉट दे हॅव डन इज दे हॅव इन्क्लुडेड दिस सेरिकल्चर इन द कॉटेज इंडस्ट्री अँड ड्यू टू दॅट inclusion of this industry in cottage we have to study this silk farming. काय झालं लक्षात घ्या, रेशीमचा हा किडा आहे. लक्षात घ्या, ही शेती जी आपण करतो, शेतीत आपण काय पीक वाढवतो, पिकापासून लोकांना धनधान्य कडधान्य वगैरे सगळ्या गोष्टी देत असतो, तर कुठल्याही प्रकारचा हिंसा वगैरे येत नाही. तर हे कसं आहे, थोडस आपल्या मानसिकतेविरुद्ध जरी असलं तरी हे कॉटेज इंडस्ट्री जी आहे त्यात हिनी सेरिकल्चर ऍड केलेलं असल्यामुळं आणि आपल्या करिक्युलम मध्ये पण ह्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला थोडस हे डिटेल मध्ये पाहावं लागत आहे. ते त्या अनुषंगाने मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय. मग रेशीम किडे जे आहे त्यांना वाढवून त्यांच्या थ्रू हे सिल्क प्रोड्यूस करतात. सिल्कचं यार्न आहे म्हणजे कापड सारखं ते आहे, कापड जे प्रोड्यूस करतात त्याला आपण सिल्क यार्न असं म्हणतो. सिल्कच्या रेशीम किड्यापासून ह्या गोष्ट तयार होतात. इन आवर कंट्री सेरिकल्चर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲग्रो अँड फॉरेस्ट बेस्ड कॉटेज इंडस्ट्री अर्निंग इन फॉरेस्ट एक्सचेंज ऑफ 500 crores पर ॲनम अँड प्रोव्हाइडिंग गेनफुल एम्प्लॉयमेंट टू मोर दॅन 7 million पीपल. ऑन मलबरी अँड नॉन मलबरी प्लांट्स फॉर प्रोडक्शन ऑफ सिल्क. जर आपल्या देशाचा आपण जर व्यवस्थित थोडासा अभ्यास केला तर आपल्या लक्षात असेल येत की साधारणतः 500 कोटी रुपयेचं जे फॉरेन एक्सचेंज आहे ते सिल्क वर्मच्या म्हणजे सिल्कच्या ज्या रेशीम ज्याला आपण म्हणतो रेशीमच्या धंद्यापासून आपल्या देशाला मिळत आहे. आणि एवढंच नाही 7 million म्हणजे 70 लाख लोक ह्या धंद्याशी कसं ना कुठल्या तरी डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली रिलेटेड आहेत. सिल्कचे जे किडे आहेत, जे रेशीम किडे आहेत, लक्षात घ्या हे खातात काय, मलबरीची जी मोठी मोठी पानं असतात ते पानं खाऊन हे मोठं होतात. आणि पानं खात असताना यांच्या भोवती एक आवरण तयार होतं आणि ते जसं आवरण तयार होईल त्यात ते सिल्क तयार होतं. नंतर ते बंद होऊन त्यानंतर हे जे तयार झालेलं रेशीमच्या गाठी आहेत त्यांना शिजवून हेच वाईट वाटतं. हे रेशीम किड्यांना गरम गरम पाण्यात शिजवलं जातं आणि त्यातून बघानो रेशीम हे तार बाहेर काढलं जातं. पण हे सिल्कचे वर्म दिसतात एवढे लहान, कारण खाजाड असतात, फार खात असतात की त्यांना मलबरीची जे प्लांट्स आहेत त्याची पानं लागतात. त्यांचे खाण्याच्या स्पीड एवढं जास्त असतं की त्यात एवढे लोक इन्वॉल्व्ह आहेत, ते पानं गोळा करून इथपर्यंत सप्लाय करायचं. म्हणजे त्यांचं अन्न जे आहे ते मलबरीचे लिव्ज आहेत, त्या लिव्जच्या थ्रू हे तयार होत असतं. इट इन्क्रीज इन्कम ऑफ फार्मर्स अँड हेल्प देम टू सर्वाइव्ह इन बेटर वे, गिव्ज एम्प्लॉयमेंट. हे काय करते बघा,
रेशीमचा जो बिझनेस आहे हे काय करतं, हे आपल्या शेतकऱ्यांना त्यांचं जे लिव्हिंग कंडिशन आहे ते सुधारायचा एक अतिशय चांगला पद्धत देते किंवा एक चांगलं रस्ता दाखवत आहे. इट इज अ गुड वे, बेटर वे ज्याला आपण म्हणतो. आणि एवढंच नव्हे तर हे चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्या बांधवांना, हे ग्रामीण भागात लोक राहतात त्यांना चांगल्या पद्धतीचं एम्प्लॉयमेंट पण देत आहे, म्हणजे चांगली नोकरी अशा पद्धतीनं हे मदत देखील होत आहे आपल्या रोजगारासाठी. त्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर हे अतिशय चांगलं असं एक सुसंधी आहे आपल्या ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी. दिस हेल्प्स इन द नॅशनल अँड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ऑफ अवर रुरल एरिया. इन्क्रीज ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज. आता बघा, रेशीमचा बिझनेस आहे, रेशीम किडे तुम्ही पाळात, त्यांना भरपूर प्रमाणात जे पानं खायला दिला, ते पानं काय असं डायरेक्ट आपल्या घराजवळ पण उगवत नाही, ते कुठं तरी आपण घ्यायला लागतं, त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आहे ते अतिशय गरजेचं आहे. मग त्या अनुषंगानं ट्रान्सपोर्टेशनची गरज लागते, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची जी निगडीत लोक आहेत त्यांना पण काही ना थोडाफार त्याचा बिझनेस होतो. अशा पद्धतीने बघा, एकमेकांवर आपण डिपेंडेंट आहोत, काय आहोत आपण, एकमेकांवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आता कोरोना व्हायरसमुळे जर तुम्ही बघितला, सगळं आपण डिस्टर्ब झालो. का डिस्टर्ब झालो? सगळंच आपलं ठप्प झालंय आणि ह्यातनं सावरणं एवढं सोपं राहिलं नाही. त्यामुळं हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे ह्यात पण वाढ होते. नंतर रेशीम तयार होतं, ते रेशीम सप्लाय करणे, इंडस्ट्रीला पाठवणे, तिथून ऍक्च्युली रेशीमचं यार्न तयार होणे आणि त्यातपासून कापड तयार होणे. म्हणजे बघा, एकमेकांवर कसे हे डिपेंडेंट आहेत, एकमेकांवर कसे अवलंबून असतं आणि अवलंबून राहिल्यामुळे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या ग्रामीण भागातले जे आपले बांधव आहेत त्यांच्या उन्नतीसाठी, म्हणजेच त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण अशा पद्धतीनं हातभार लावू शकतो. द नेक्स्ट थिंग विच यू आर गोइंग टू स्टडी अ बिट इज फिशरी, मत्स्य व्यवसाय. फिशरी म्हणजे काय? मत्स्य व्यवसाय हे अतिशय मोठं भारतातलं बघायला गेलात तर फार मोठं व्यवसाय आहे. आपल्याकडे आता जर बघितला तुम्ही, बरेचसे लोक हे नॉन व्हेजिटेरियन खाणारे आहेत, कॉर्निवरस आले जातात. आपले लोक कसे आहेत, व्हेज पण खातात, नॉन व्हेज पण खातात, कॉर्निवरस. ह्याच्या कारणानं काय झालंय, ह्या बिझनेसला आता फार मोठं चान्स लागलाय आणि ह्यातून फिशरी हे जोडधंदा कसा आपल्या शेतकरी बांधवांना देता येईल त्याबद्दल पण आपण अभ्यास करणार आहोत थोडस. सो फिशरी इज अन एंटिटी एंगेज इन रेझिंग ऑर हार्वेस्टिंग फिश विच इज डिटरमाइंड बाय सम अथॉरिटी टू बी अ फिशरी. फिशरी जे आहे हे हार्वेस्टिंग करतं कशाचं, फिशचं. म्हणजे हे जे मासे आहेत, लक्षात घ्या, ह्या माशांची उत्पत्ती करणे आणि ती उत्पत्ती झालेल्या माशांना आपण बाहेर जाऊन मार्केटमध्ये विकणे हे फार मोठं बिझनेस आता उगवत आहे आणि वाढत जाणार, यात कुठल्याही पद्धतीची शंका नाही. हे जर आपण आपल्या शेतकऱ्यांना व्यवस्थित बिझनेस करायला शिकवलं तर त्यातनं फार मोठी त्यांना पैसा मिळू शकतो, फार मोठा त्यांना फायदा होऊ शकतो. माशांचा पैदास करणे आणि ती पैदास झालेल्या माशांचा बाहेर विक्री करणे हे इज नथिंग बट द फिशरी. फिशरी इज डिफाइंड इन टर्म्स ऑफ पीपल इन्वॉल्व्ड, स्पीसीज ऑर टाइप ऑफ फिश, एरिया ऑफ वॉटर ऑर सी बेड, मेथड ऑफ फिशिंग, क्लास ऑफ बोट्स, पर्पज ऑफ ऍक्टिव्हिटीज. मग फिशरीचं डेफिनेशन आपण कसं बघतो, त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी इन्वॉल्व आहेत त्या अनुषंगानं आपण बघत जाणार आहोत. त्यात स्पेसिस कुठल्या टाईपचे आहेत, फिश कुठल्या टाईपचे आहेत, कुठल्या पद्धतीचं एरिया आहे, नदीतलं पाणीतलं मासा आहे की समुद्राचा आहे, कुठल्या क्लासचे बोट्स वापरतायत, मोटर बोट्स आहेत की आपली सिंपल होडी आहेत त्यातनं जाऊन करतात, आणि कल्टिवेशन जे माशांचा पैदास होतो याचे कारण कुठल्यासाठी. आता तुम्ही म्हणणार हे मास्तर काय तर सांगायला लागले, पैदास आणि याचं काय संबंध, तर पैदासचे पण वेगवेगळे कारण आहेत. खाण्यासाठी जो पैदास करतो त्याची क्वालिटी वेगळी, त्याची वाढवण्याची पद्धत वेगळी असते. आणि जो आता तुम्ही बघायला लागलाय फिश टँक्स वगैरे असतात, फिश टँक्समध्ये जे मासे असतात ते फक्त आपलं हॉल असेल किंवा आपला जो बिझनेस एरिया असेल तिचे जे एलिगन्स आहे हे फक्त आणि फक्त वाढवण्यासाठी तो माशांचा पैदास केलेला असतो. ते मासे महाग असतात, कर ते खातात का नाही मला माहित नाही, शक्यतो त्यांचा वापर खाण्यासाठी होत नसेल असं माझा एक तर्क आहे. नेक्स्ट इज फिशरी इज डिफाइंड एज द प्रोसेस ऑफ हार्वेस्टिंग फिश इन रिव्हर ऑर पॉन्ड्स इन विलेज अँड देन कॅचिंग देम फॉर द सोर्स ऑफ इन्कम. मग फिशरी म्हणजे काय नेमकं, हे एक प्रोसेस आहे, लक्षात घ्या. प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर माशांचा पैदास केला जातो. ते कुठं केलं जातं, तर एक तर ते नदीत असतं किंवा
छोटी छोटी जे तलाव असतात आपल्या गावात तिथे यांचा पैदास केलं जातं. चांगल्या पद्धतीचे अतिशय उत्तम क्वालिटीचे जे मासे असतात त्यांचा तिथं अंडे विकत मिळतात. तिथनं आणून त्यांना सोडून तिथं त्यांची पैदास एक दोन चार मासे जर ठेवला तर त्यांची पैदास स्पीड नव्हत असते लक्षात घ्या. त्यांना फक्त थोडंसं संरक्षण दिलं की त्यांची पैदास कंटिन्युअस वाढ जाते आणि त्यांचं समतोल राखून जर आपण त्यांना गरजेनुसार जिथं मागणी असेल त्यानुसार जर त्यांना आपण पकडून बाहेर विकायला सुरुवात केली तर आपल्या जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांचं इन्कम 100% वाढून येईल. अशा पद्धतीनं हे एक प्रोसेस आहे, त्याला आपण फिशरी किंवा मत्स्यपालन मत्स्यपालन पण याला म्हटलं जातं किंवा मत्स्य व्यवसाय पण याला म्हटलं जातं. जर जे लोक खातात किंवा ज्या एरियात आपल्याकडे हे जास्त दिसून येत नाही, आता थोडंसं वाढीला लागलंय. तर नॉर्मली जर तुम्ही कोकण साईडला गेलात तर घरटी हे बिझनेस आपल्याला दिसून येईल. लाईव्हलीहूड ऑफ 500 मिलियन पीपल इन द वर्ल्ड डिपेंड्स अपॉन फिशरीज अँड ऍक्वाकल्चर. फिशरीजला ऍक्वाकल्चर असं देखील म्हटलं जातं, म्हणजे जे जमिनीवर केलं जातं आपण त्याला ऍग्रीकल्चर असं म्हणतो. आणि पाण्याशी निगडीत हे पाण्यात आपण पैदास घेतो, म्हणजे थोडक्यात आपण काय करायला लागलोय, माशांचा जो पीक आहे तो आपण पाण्यात घेतो. आणि इंग्लिशमध्ये पाण्याला ऍक्वॅटिक आपण म्हणतो, ऍक्वॅटिक लाईफ. ऍक्वॅटिक लाईफ म्हणजे सगळे प्रकारचे जीव जे पाण्यात राहतात त्यांना आपण ऍक्वॅटिक लाईफ म्हणतो. त्यातलंच ऍक्वॅशी रिलेटेड आपण कल्चर, म्हणजे पाण्याशी रिलेटेड आपण जे पीक घेतोय त्याला आपण ऍक्वाकल्चर ऍक्वाकल्चर असं देखील म्हणतो. आणि त्याच्याशी निगडीत किती लोक आहेत तर 500 मिलियन पीपल. बघा 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 500 म्हणजे किती झाले, 10 मिलियन म्हणजे 1 कोटी. लक्षात घ्या म्हणजे 50 कोटी लोक या जगातले, किती 1-2 नव्हे तर 50 कोटी लोक जे आहेत ते ह्या फिशरीशी आणि ऍक्वॅटिक कल्चरशी किंवा ऍक्वाकल्चरशी निगडीत आहेत. आणि त्यातनं त्यांचा उदरनिर्वाह अतिशय चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसत आहे. फिशरीज इज अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट इन कोस्टल रिजन वेन हार्वेस्टिंग फिशरीज डन फ्रॉम सी. जर तुम्ही कोकण भाग किंवा जे आपला कोस्टल एरिया आहे म्हणजे समुद्र किनाराचा जो भाग आहे तिथं जर तुम्ही जाऊन बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की मॅक्झिमम जे लोक बिझनेस करतात किंवा जे नोकऱ्या करतात त्यांचे जे नोकऱ्या करायची जी पद्धत आहे ती फिशरीशी निगडीत आहे. असं काय आहे, कारण समुद्र किनारा असल्यामुळे तिथं सगळ्यात मोठा जो बिझनेस असेल तो फिशेसचा असतो आणि त्या अनुषंगानं ही लोक तिथं काम करत असतात. दिस इंडस्ट्री इन्क्लूड्स एनी इंडस्ट्री कन्सर्न विथ टेकिंग कल्चरिंग प्रोसेसिंग प्रिझर्विंग स्टोरिंग ट्रान्सपोर्टिंग मार्केटिंग सेलिंग द फिश ऑर फिश प्रोडक्ट. हे इंडस्ट्री म्हणजे कुठले कुठले भाग येतात लक्षून बघा. इंडस्ट्री असं डायरेक्टली नाही, ह्या इंडस्ट्रीत कुठल्या कुठल्या गोष्टीशी संपर्क येतो तर कल्चरिंग. कल्चरिंग म्हणजे काय, कल्चरिंग म्हणजे काय सांगताय का तुम्हाला, कल्चरिंग म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा जर एखादा मासा आपल्याला सापडला तर तो माशाचं काय केलं जातं, त्याचं लॅबमध्ये पैदास केली जाते अतिशय चांगल्या पद्धतीचं. त्याच मुळाचं किंवा त्याच प्रकारचं मासा कसा जास्तीत जास्त पैदास करता येईल त्याचा अभ्यास करून लॅबमध्ये एखादा त्याचं अंडी जी आहे ते तयार करून मग ते जोपासलं जातं आणि त्यांना त्या पद्धतीचे मासे तयार केले जातात. आणि एकदा त्याच्या पद्धतीचे मासे तयार झाले की त्यांचं आपण काय करतो, त्यांची वाढ घेतो, म्हणजे त्यांची पैदास वाढवत जातो. आणि पैदास वाढत गेली की त्याच पद्धतीचे मासे हे कंटिन्युअसली तयार होत जातात आणि उत्तम प्रकारचे मासे असल्यामुळे त्यांना पण काय होत जातं तर अतिशय चांगली दर मिळत जाते. याला आपण कल्चरिंग म्हणतो. त्यानंतर प्रोसेसिंग. प्रोसेसिंग म्हणजे काय, तर त्यांना चांगल्या पद्धतीने वाढवणे, ठराविक त्यांचं वय झालं त्यांचं वजन झालं तर त्या अनुषंगाने त्यांना पकडणे आणि त्यांचे आता डायरेक्ट विकले जातात किंवा तयार करून कट करून पण पॅकेजिंग मध्ये पण मासा येतो तर त्या पद्धतीने कसं गरज आहे त्यानुसार हे करणे. एवढंच नंतर त्यांना एकदा पकडलं की आता एक लक्षात घ्या, मासा जर आपण पाण्यातनं बाहेर काढलं तर काय होणार, डान्स करणार आहे का, नाही तर बिचारा मासा आहे पाण्यातनं बाहेर काढलं तर त्याचा जीव जाणार हे 100% आपल्याला माहित असणार. त्यांचं एकदा जीव गेलं की कुठलंही मृत झालेल्या शरीरातून घाणेरडा वास येत असतो. हे टाळण्यासाठी त्याचं प्रिझर्वेशन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी कोल्ड स्टोरेज बर्फ जे आहे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करून त्यांचा प्रिझर्वेशन हे आपण करतो. प्रिझर्वेशन करून त्यांच्यानंतर ते तेवढंच नाही तर त्यांना स्टोअर केलं पाहिजे. का स्टोअर केलं पाहिजे, जोपर्यंत त्यांचा डिमांड येत नाही, डिमांड आल्याशिवाय आपण त्यांना पुढे सप्लाय करत नाही. त्यासाठी आपण काय करतो, मोठे मोठे कोल्ड स्टोरेजेस आहेत किंवा बर्फ असलेले मोठे मोठे बॉक्सेस असतात त्यात त्यांना ठेवतो, जेणेकरून त्यांचं जे
डिकिंग प्रोसेस आहे ते लेंदी करतोय आपण. काय करतोय? डिकिंग प्रोसेस लेंदी केल्यामुळं त्यांची जी आहे ती क्वालिटी आहे ती मेंटेन राहते आणि चांगला दर मिळायला आपल्याला मदत होतो. स्टोर झालं, स्टोरच्या पुढे काय करायला पाहिजे? नुसतं स्टोर करून चालेल का? नाही, आपला कुठला जर ऑर्डर आला तिथपर्यंत घेऊन जायला पाहिजे. कसं घेऊन जाणार? तर ट्रान्सपोर्टेशनचं इथं आपल्याला मदत घ्यावं लागेल, बरोबर आहे का? मग त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन लागतं. हे ट्रान्सपोर्टेशनचा उपयोग झालं मग त्यात नुसतं ट्रान्सपोर्टेशन नाही, मार्केटिंग केलं पाहिजे. इथंपर्यंत गेलं तर ते विकलं गेलं पाहिजे ना, त्याला आपण सेलिंग फिश म्हणतो. आणि फिश प्रोडक्ट्स, फिशचे वेगवेगळे काय प्रोडक्ट असतात त्याचे पण तिथं प्रोडक्ट्स विकले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने हे टोटल इंडस्ट्री आहे. यात काय काय येतं तर बघा, कल्चरिंग येतं, प्रोसेसिंग येतं, रिझर्विंग येतं, स्टोरिंग येतं, ट्रान्सपोर्टेशन आणि मार्केटिंग, फिश आणि फिश प्रोडक्ट्स. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फिश इंडस्ट्रीशी 100% रिलेटेड गोष्टी आहेत. द नेक्स्ट पॉइंट इज देर आर मेनी कॉटेज इंडस्ट्रीज इन विलेज डुईंग बिझनेस इन फिशरीज अँड रिलेटेड ॲक्वाकल्चर. म्हणजे आपल्या ग्रामीण भागात या कॉटेज इंडस्ट्रीशी भरपूर निगडीत लोक आहेत जे फिशरीज किंवा ॲक्वॅटिक लाईफशी रिलेटेड असं बिझनेस करत असतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिश फार्मिंग अँड ॲक्वाकल्चर. त्याच फिश इंडस्ट्रीला आपण काय म्हणतो तर त्याला फिश फार्मिंग म्हणतो आणि ॲक्वाकल्चर. ॲक्वाकल्चर काय म्हणतो? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, ॲक्वा म्हणजे पाणी आणि पाण्यात उगवणारं जे आपलं पीक आहे त्याला आपण कल्चर म्हणतो. म्हणजे पाण्यात उगवणारं पीक, दॅट इज नथिंग बट द ॲक्वाकल्चर ऑर ॲक्वॅटिक लाईफ. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज फिश फार्मिंग ऑर ॲक्वाकल्चर. इन विलेजेस देर आर टेंडर्स फॉर फिश फिलिंग फ्रॉम बॉन्ड्स अँड रिव्हर्स अँड इट बिकम्स अ सोर्स ऑफ इन्कम फॉर ग्राम पंचायत फॉर द रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. तर बघा, आपल्याकडे हे फिशचं तर आपल्याला जास्त माहित नाही. शिरोळ तालुक्यात वगैरे जर आपण बघितलं, शिरोळ म्हणा, तुमचं मिरज तालुका म्हणा, सांगली जिल्हा म्हणा, तर इथं आपल्याला असं लक्षात येईल की इथं जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं, वाळूचे जसे टेंडर असतात, पाण्यातनं वाळू काढायचे जसे टेंडर असतात, त्याच पद्धतीचे टेंडर नदी किनारा म्हणण्यापेक्षा जे समुद्र किनारा आहे इथं मासे पकडायचे पण टेंडर येतात आणि ते टेंडर भरून त्या अनुषंगानं पैसे भरावे लागतात ग्रामपंचायतला आणि त्यातनं ग्रामपंचायतचं पण इन्कम आपल्याला वाढलेलं दिसून येतं लक्षात. अशा पद्धतीनं ग्रामपंचायतचं पण इन्कम वाढलं तर ऑटोमॅटिकली काय आपल्याला दिसून येईल? रुरल डेव्हलपमेंट झालेलं आपल्याला 100% इथं दिसून येईल. सो दिस टाईप ऑफ फार्मिंग इज गिव्हन विथ द हेल्प ऑफ टेंडर्स. दीज टेंडर्स आर द सोर्स ऑफ इन्कम टू द ग्रामपंचायत अँड ॲज दे आर द सोर्स ऑफ इन्कम टू द ग्रामपंचायत automatically what will happen? Automatically there is the development of rural area. As there is the development of rural area, automatically what will happen? The development of India takes place. In this way, with the help of this cottage industry, it is very easy to us to develop our rural area and to develop our country. म्हणजेच काय बघा, अशा पद्धतीने काय होतंय, हे जे मत्स्यपालनाचा व्यवसाय आहे ह्याच्यातून काय होतं, हे देत असताना जसे वाळूचे टेंडर भरतात त्याच पद्धतीनं इथं आपण काय करतोय तर फिश फार्मिंगसाठी पण टेंडर भरले जातात ग्रामपंचायत मधून म्हणा, नगरपालिकेत किंवा महानगरपालिका असेल समुद्र किनारा तिथं पण हे मोठे मोठे टेंडर्स भरले जातात. आणि त्यात एकदा टेंडर भरले की त्यातनं कळत न कळत काय होतंय, तिथे ग्रामपंचायतीला, नगरपालिकेला किंवा तिथला जो देखरेख करणारी अथॉरिटी आहे त्यांना पण इन्कम होतं. अशा पद्धतीने इन्कम झाले तर एक तर काय होतं, ते शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं, नो डाऊट. त्याचं लिव्हिंग कंडिशन सुधारते, म्हणजेच काय, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं होतं. एवढंच नव्हे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं झाल्यामुळं त्याची पण जे खरेदी करण्याची ताकद असते ती वाढते. ते वाढल्यामुळं मार्केटमध्ये जाऊन त्याचं खरेदी करण्याचं वाढतो, त्यातनं व्यापाऱ्याला फायदा होतो. अशा पद्धतीने एकमेकांवर ह्या गोष्टी डिपेंड आहेत लक्षात. जर आपलं रुरल डेव्हलपमेंट झालं म्हणजे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला जर असा पैसा मिळाला तर तो पैसा काय करणार आहे, घरात लपून ठेवणार आहे का? नाही, त्याचं जे राहणीमान आहे ते उच्च होईल. ते उच्च राहणीमान करण्यासाठी तो काय जाईल, मार्केटला जाईल, तिथून ठराविक गोष्टी विकत घेईल. आणि ते विकत घेतल्यामुळे काय होईल, ते विकत घेणार कुठून? दुकानातून, मार्केटमधून. त्या लोकांच्या त्या व्यापाऱ्यांच्याकडे येणारे पैसे किंवा त्यांचं उत्पन्न वाढेल. असं होत होत त्या एरियाचं डेव्हलपमेंट होईल. एरियाचं एकदा डेव्हलपमेंट झालं तर ते ग्रामपंचायत म्हणा, तिथे जे व्यापारी आहेत म्हणा, ह्यांनी काय करतात तर ह्यांनी पण टॅक्स भरावं लागतं. ठीक आहे, टॅक्स भरलेलं काय होतं, पुढं ट्रान्सफर होतं आपल्या गव्हर्नमेंटला. अशा पद्धतीनं छोट्या छोट्या थेंबे थेंबे जे तळेस असे म्हणतोय, अशा पद्धतीनं आपण काय करतो,
अशा पद्धतीने आपल्या देशाची पण उन्नतीमध्ये आपल्या ग्रामीण भागाची जर उन्नती झालं तर फार मोठा सहभाग होतो. नाव रिमेंबर दिस थिंग, वन्स अवर फार्मर स्टार्ट्स गेनिंग और स्टार्ट्स अर्निंग गुड इनकम ऑटोमॅटिकली ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग विल इनक्रीज. ड्यू टू दॅट ही विल वॉट ही विल डू, ही विल गो टू द मार्केट अँड बाय सम थिंग्स अँड ड्यू टू दॅट द इन्कम ऑफ दॅट बिझनेस रिलेटेड पीपल ऑल्सो इन्क्रीजेस अँड ड्यू टू दॅट वॉट विल हॅपन इज दोज पर्सन्स विल डायरेक्टली दे विल फील द टॅक्स. दिस विल इन्क्रीज द इन्कम ऑफ अवर गव्हर्नमेंट ऑल्सो. इन दिस वे वन्स देर इज द इन्क्रीज इन द इन्कम ऑफ अवर फार्मर ऑटोमॅटिकली देर विल बी द इन्क्रीज इन द इन्कम ऑफ अवर इंडस्ट्री पर्सन्स ऑर द बिझनेस डुईंग पर्सन्स. देन ऑटोमॅटिकली वॉट विल हॅपन, द इन्कम ऑफ अवर गव्हर्नमेंट विल ऑल्सो इन्क्रीज. इन दिस वे वॉट विल हॅपन, ड्रॉप बाय ड्रॉप देर विल बी द इन्क्रीमेंट ऑर देर विल बी द डेव्हलपमेंट ऑफ अवर कंट्री ऑल्सो. ओके, थँक्यू. We'll stop today.